नमस्कार गोमंतक टीव्हीचे युवा स्पंदन ह्या कार्यावळीत हांव सारिका शिरोडकर सगळ्यांक येवकार दिता तशेंच तुमकां सगळ्यांक जागतीक महिला दिसाची खूप खूप परबी जागतीक महिला दीस जेन्ना म्हणतात त्यांना आम्ही बायलांचे वेगवेगळे सोशल इश्यूज घेऊन बसतात आमकां चड आमी भर दितात की बायलो आज जो आसात त्यांचे सबलीकरण कितले जात त्यांचे एम्पॉवरमेंट त्यांचे वेगवेगळे व्हिज किरे त्या दिसा भर दितात तसेच दीस वडा दबाजान आणि उमेदीन मनयतात पण खरेच वुमन्स डे जाय आणि तो किऱ्याक आणि जेव्हा आम्ही मनयतात त्यांना ह्या दिस इम्पॅक्ट वुमन्सचे कितलो जाता माझे बरोबर असा काय तरणाटी जी आज आपले व्ह्यूज सद्या सध्या आम्ही व्ही एम साळगावकर कॉलेज हंगासर आणि आमच्या आयच्या डिस्कशनांत बाकीच वेगवेगळ्या कॉलेजी ह पार्टिसिपेट झाल्या सर आज आमची जी फाटल्यान तरणाटी आसा चली आसा तांचे व्यूज आम्ही जाणून घेऊया जाणून घेवया की त्यांच्या मनात वुमन्स डे बद्दल कितें विचार आसात ते तुमकां सगळ्यां युवा स्पंदन ह्या कार्यावळी म्हाका आणि सांगा की सगळ्यांकूच खबर असा की वुमन्स डे सेलिब्रेशन जाता खूप दबाज्यान आम्ही मनयतात त्या दिसा बांलांक खंय तरी सातवे आसमान पर असे चडयतात पण तुम्हाला खरेंच दिसता की वुमन्स डे सेलिब्रेट जाय आणि तो करता असताना तुम्हाला की चलयेचे चली भुग्याचे किंवा बायलांचेर हा इम्पॅक्ट कितलो किती जाता सुरुवाती कोणापासून करूया ओके नेम माय नेम इज इरम इर्षाद खत्री अँड आम फ्रॉम वी एम सालगावकर कॉलेज ऑफ लॉ टू बिगीन विथ दिस इयर्स थीम फॉर वुमन्स डे टू थाऊजंड ट्वेंटी टू इज जेंडर इक्वॉलिटी फॉर सस्टेनेबल टू इट्स यअर टू थाऊजंड ट्वेंटी टू अँड वी स्टिल टॉकिंग अबाउट जेंडर इक्वालिटी this should have been cut down back way back in the 19th century instead of now 21st century we still are waiting for an issue and a moment that will aff affirm the women of the country equality the women of the world leadership and the qualities that they require and desire to hold up in the world today it definitely has a great impact. For the one day, women are given utmost importance and utmost care. But what about the rest of the days? Being a woman in itself is a very big duty. And I believe women's day is every single day. Men's day, father's day, mother's day, these days are just defined on one day. But a duty of a person, an individuality of a person is not supposed to be defined on one day as to. For instead, it should be something that should be celebrated and respected every single day. Thank you. ओके okay, हंगा तिथं दिसता की प्रत्येक दीस प्रत्येक दीस हो बो जाय आणि तितलोच रिस्पेक्ट तिका दरेकल्या दिसा जाय ओके okay. okay. माझे नाव मुस्कान कामत आणि जसे ई रमान म्हटले हावू ति मान्य करता की ते म्हटले एक दीस असं असंना जितून आमच्या चोडवांक असे बैलांक असे दिवप की असे की बाबा आयज वुमन्स डे आम्ही एक सेल्फी काढूया पोस्ट करूया कि वडले पॅराग्राफ घालूया तितुतलं खबर सुद्धा असं किती बरलं जस्ट कॉपी फ्रॉम गुगल पेस्टेड ऑवर दे सो so, असे असता की बाबा त्याच दिसा खात किद्याक मानता की बाबा वुमेन्स शूड बी गिवन सम प्रायोरिटी सम रिस्पेक्ट असे किद्याक असं ते हांव म्हणटा की देर इज नथिंग लाईक तुमक एक दीस असो एवरी डे इज अ वुमेन्स डे एवरी डे इज अ मेन्स डे दर इज नथींग ज्या दिसा वतले no, की बाबा ब प्रत्येक दिसा वुमन्स डे म्हणून सेलिब्रेट करथींग कॉल्ड इज मेन्स डे नो वी डोंट सेलिब्रेटेड आय थिंक खबर कोणाकुद्ध असा की मेन्स डे केन्ना तो लाईक व्हाय डू वी नीड टू गिव अँड वी नीड टू बी शोन की बाबा हा वुमन्स तुमचं असा व डे दिला तुम्हाला सो सो तुम्ही त्याच दिसा सेलब्रेट करा सो असे हा म्हणतात ओके मुस्का म्हणता की दादल्यां खाती काही स्पेशल दीस ना सो बांधे जा आम्ही तितली स्पेशल असा पण आमच्या खाती एक स्पेशल दीस थ्रू आमक थ्रुआउट आम्ही स्पेशल माय नेम इज जैन दसोजा फ्रॉम व्ही एम सलगांवकर ऑफ लॉ कॉलेज अँड आय फीलट वुमन्स डे इज यू नो नेसेसरी बिकॉज वुमन आर नॉट गिवन द यु नो इम्पॉर्टंस दॅट दे आर रिक्वायर्ड वुमेन आर स्ट्रॉंग They're even stronger than men, and we have been denied that strength that we have. So I think Women's Day is a day when they have, you know, uh, given empowerment too. So especially in India, there are self-help groups. So these groups uh, organized Women's Day, especially today in Sholim. There's going to be a Women's Day celebration. So you, you know, uh, it reminds them how powerful they are. It reminds them how strong they are. So yes, maybe there may not be a special day dedicated to men but i think uh, the world gives a lot of importance to men the world shows that you know, men are very powerful but women too are powerful and we have made to think that women are not powerful but no that's a myth the fact is that we are strong and we are stronger than men so women's day becomes a reminder you know uh, we are reminded again that yes we are strong and that uh, we can do better than men so i think women's day is important for us thank you जेन हांगा म्हणटा की आ, बायल जी ही खूप स्ट्रॉंग असा आणि खूप पावरफूल असा डेफिनेटली येस आम्ही खूप स्ट्रॉंग खूप ते म्हणटा की एक जाय सगळ्या बायलां खातीर ज्यो आपल्या धावपळीच्या काळात तरी विसरून वतात की बायलांचें अस्तित्व असा आणि अशाच वेळाचेर वुमन्स डे असा त्यांना सगळ्यांना याद करून की हो दिस ओके म्हजें नांव तानिया कीर्तनी हांव डॉनबोस्को कॉलेजींतल्यान आसा माझ्या मतान वुमन्स डे हो सेलिब्रेट करपाकूच जाय कारण आम्ही सहसा पळयता की बायलांचे एफर्ट जे असतात त्यो जो गजाली करता घरातली कोण म्हा एप्रिशिएट करना कोण तोखणाय तखणां अशी करना पण जी बायल एक घरात असता सदा घरकाम करता असता तिका ती एका दिसाच्या निमतान सुद्धा जर एक दोन बरी उतरां आयकपाक मिळ तिका ते खूप मनाक बरं दिसता हेच पण अशो जायत्यो हो गजाली बायलांची जी एचिवमेंट्स असा स्पोर्ट्स म्हण बिजनेस म्हण खंयच्याय फिल्डांतले एचिवमेंट्स त्या दिसा एका दिसा उलयले वता आणि ते खंयच्या ना खंयच्या तरी एका चलयेक एक इन्स्पिरेशन शकता अरे अशें असे केले हा करपाक शकना कारण जायते पावट असे जाता की चलयांक अरे ना तू चली तू हे शकना ही गजाल सतत मेळटा मेळा तुझ्याकडे जावचें ना तें आणि अशें जेन्ना कोणाकूय एखादे चली पळयता त्यांना ताका इंस्पिरेशन मेळटा ते त्यांना स्वतः खाती स्टँड घेवपाक शकता की तिने आपूण आपण करपाक शकना आपण आयच्या जनरेशनाचें आसा सो म्हाका दिसता वुमन्स डेचे खूप बरो इम्पॅक्ट आयच्या युथाचेर जाता कारण आयचे यूथ न्यूज खूप पळयता सोशल मिडिया यूज करता सो कोणाबद्दल कितें गजाली कळ्यो की तांकां इंस्पिरेशन मेळटा एक मोटिवेशन मेळटा तानियान आपले विचार व्यक्त केले ते म्हणतात की वुमन्स डे आसपाक जाय कित्याक ह्या दिसा आम्ही खुपशा बालो ज्युत तांनी त्यांच्या खात्री एप्रिसिएशन खंय आणि बायलांकूय मातशें आपले एप्रिसिएशन आयकपाक बरें दिसता कित्याक सदांच बायलो इतल्यो इतकं तेन्ना त्यांना कोणाकशी कौन दखल घेयना सगळ्यांक दिसता की ह्या का, बायलेचेच काम करपाकूच जाय पूण एक स्पेशल दीस असता जेन्ना बायल्यो जो जेन्ना त्यांचे सन्मान जाता खुपशा जाग्यांचेर खुबशे वेगवेगळे कार्यक्रम जातात सो ह्या वेळात दिसता की ती एक स्वतः दुसऱ्यां खातीर एक इंस्पिरेशन थारू शकता असे तशे, तानियान तशें तसे नांव नाव कामाक्षी धुंगाट हांव वी एम साळकर कॉलेज ऑफ लॉतल्या आयलां म्हजें अशें म्हणणे की वुमन्स डेल्ली दे हो पगजें किंवा वुमेन्स किंवा कोणी असो तो सगळी इक्वल असतात जेंडर इक्वॉलिटी म्हणतात पण आम्ही कितल्या डेली दिसा प्रॅक्टीस करतात ते आम्हाला काय खबर ना जसे सगळ्यांनी म्हणले की आम्ही चित म्हणतात की दादले जे काम करतात ताका काम करचंच पडतं पण जे बायला दीस रात काम करतात त्यांना आम्ही म्हणतात की अरे असे कसे काम आणले की दीस रात करचे पडले सगळ्यांक संसार सगळे बायलांकूच करचं पडत दादल्यांचे चड असे हे नसतं जो संघर्ष आम्ही बाळां सहन करतो दादल्यांक कळणा केंची डिफरंट साईड आसता डिफरंट आयुश्याचो पूण त्यांच्या जेन्ना पण म्हणटा तुवें हें म्हणतात जाय हे न्ही तू चोरी भुरगें तूं आणि किरे असे खूप लोक आयकपाक येता त्यांना जेन्ना जेंडर डिस्क्रिमिनेशन जाता त्यांना खूप ड्रास्टिक चेंज जावं असं दिसता एक एकदां सोसायटीन किंवां खूप म्हण प्रत्येक हे जेन्ना आमकां मेळटा की बाबा हा तुवें बायलांनी हें करप न्ही दादल्यांचे काम म्हणून हालीच्या अशें चड दिसपाक मेळना कारण दीस इज अ ट्वेंटी फस्ट सेंच्युरी जर जेंडर डिस्क्रिमिनेशन जालीच्या तेपास चडान चड कामाक्षी कितें म्हणटा की जेंडर डिस्क्रिमिनेशनचे तें उलयता की तरी आता कमी झाला अशें ताका दिसता जेंडर डिसक्रिमिनेशन पण गेल्यार तुमकां कितें दिसता की खरेंच हे कमी जालां कशें की अजूनही तरी हे चालू असा म्हज्या मतान जेंडर जेंडर डिस्क्रिमिनेशन असा ते अजूनही कमी ना कारण हो स्वतःचा अणभवूय असा आणि हांवें पळयलां आयज जेन्ना चलयो शिकता आमी म्हणटा की आं चलयांक शिकप केलें म्हणतो की तांवल इक्वल समजता पण तसे ना कारण एक चली कॉलेजीन वता वता तरी पण हो हो चल्यां ता घरकाम शी रांधा शी तू शिकले तरी जाय हो हेच टायप जो असा हो अजूनही खंय ना खंय तरी सगळ्या घरांनी दिसता तसेच चल्यांचे कपडे कसले घालप घरांत येवपाचो वेळ ही सगळी बंधनं अजूनही चलयाक असतात चल्यांक ही चलो ताका वचुनी तू राव घरा बरें दिसना तें घरांत सोबना चली ही घरची लज अश्यो खुबश्यो गजाली चलयांक अजूनही आयकपाक मेळटा म्हणून दिसना की चलयांक हो आनी चल्यांक समान अशें मानता आजून तरी म्हणजे तुका दिसता की अजूनही भेदभाव चालू आसात म्हणजे चल्यांक एक वेगळे रूल्स चल्यांक वेगळे रुल्स माझे नाव शेफाली चोपडेकर आणि डी एम्स कॉलेज आसगाव हांगा शिकता Uh, जसे माझ्या फ्रेंडान म्हटले की uh, विमेन्स डे सदांच सेलिब्रेट करत आम्ही मला दिसतं की थ्री सिक्स्टी फाय डेज वुमन्स डे सेलिब्रेट जवळपूक जाय बिकॉज एकूच दिसाक तर रेकॉगनयजेशन मेळटा जर मला दिसना डेट इज इना इनाफ अँड फर्स्ट ऑफ ऑल असे दिसता की रिस्पेक्ट म्हणतूच माझ्या हिसपान चोडू मनीस सदांच भायर सरपाक जे जे रातचे थोडी जाणां कॉल सेंटरा कामार असतात थोडी आनीक खंय काम आसता ती सेफ फील करपाक जाय आणि फाटी पळोवन भिवंक जायना की आम्ही सरपाक जाय ऑर भायर कशें म्हणजे फेस करपाक जाय हो आमकां भंय ज्या दिसा असा त्याच दिसा सामकी विमन्स डे सेलिब्रेट करपाक पावतली असे माझे मान्य आसा पण खरेंच जेन्ना तुम्ही भायर वावुरतात भायर वतात तुमकां खरेंच हो भंय असा आजुनी की चली भुरगीं आम्ही भायर वता तुमच्या मनात एक अजूनही हो भय असा तुमच्या सो हा uh, so, सध्या कॉलेजीक येता so, सो घरा भायर सर मम्मा येत म्हणता असे कर फोन कर पावून हे करनाका इवन माझा भाव हात कॉलेजीन सो so, तेका सोनं के म्हटले नसतं की बाबा तू असो या टायमार यो यांचे वांगडा भोव कोणी किती दिल्यार घेऊ नका असे कर आणि तसे कर बट एक असता आरांत कितें झाला ती ती थिंकींग जी आसा पळय ती तूं वचपाक रेडी ना लायक तेंकां कशें जाय की चार लोक कितें म्हणटले आमी घरान रावता तूं कितें म्हणटा तें म्हाका लागता भायले लोक किती म्हणतात ते मग कायत पडलेले ना हा किती घालू केन्ना येऊ घरा तू आज चेड्या वांगडा घरा कसे येले तो तुजो फ्रेंड कसं जाऊ शकता तू केनाच्यान वळखता अशी क्वेश्चन्स माझी मम्मा केनात माझ्या भावा कशी विचारिना सो माझ्या पर्सनली ती फुल डिटेल काढता की व कोण कोण न्हू सो म्हाका असं दिसता खोय तरी ते असा अजूनही जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणतात ते अजूनही सगळे घरात असतले केन्ना ना केव्हा कोणा वांगडा तरी झाले असतले माय नेम एज रमेश शाद खत्री आम फ्रॉम व्ही एम सालगावकर कॉलेज ऑफ लॉ Uh, it's very disrespectful in this era to see that women require men to feel safe in the first place. Um, uh, agreeing with all the women who just sat here and said that somewhere or the other we still face uh, gender discrimination. Let's look at the bright side of it. There's a lot of improvement that has also happened. Not dividing the days into a particular statements for women and men and fathers and mothers, but also talking about a lot of things like excelling in sports, excelling in categories. Let's let's take the first Olympic games. Women were not even allowed to see and watch those games. Here today we are participating. Women are making, getting accolades to the country, to their to the world making us proud and gender equality is a very big issue in itself it has loopholes in itself it's not just a mere social issue that we can sit here and talk about and think about uh, canceling out at a larger scale somewhere or the other i feel like it'll still exist and persist in in the future running and uh, we have to work sustainably we have to work together in order to finish that off and even if we can't get a 100% cut out rage of gender inequality and gender discrimination it's high time that we give respect and we give the actual demands of women a higher space women demand so much more there are such great leaders in the country today one of the a few richest people in the world are women uh, you, you look at Saudi Arabia you look at more Muslim nations it's all women who are excelling in the field of sports business and so much more it's high time that we start accepting women as more uh, more than just an entity of security and peacefulness a lot of religions uh, must uh, may comment on this as oh we take our women as, as uh, pure entities, and we keep them. We try to keep them safe. We try to keep them covered. 100% respect and 100% uh, solidarity with what you think. But I feel like let's give them a wider option and let's give them a wider platform to express themselves, beautify themselves. Beauty comes in all shapes and sizes. Sizes. A burqa or sari doesn't define a woman's solidarity, her integrity, and uh, discrimination on the basis of how you look and what gender roles you play in the society will not define how successful you'll become in life one day. Thank you. जेव्हा आम्ही ड्रेस कोडाच्या बद्दल उलय त्यांना दिसत हो एक बरं मुद्दा असा की कपड्यांचे अजून तरी लोकांची मानसिकता बदलू न खूपशा जाग्यांचे अजूनही एक खरी निर्बंध घातिल्लो असा की किंवा नियम घातिल्ले असतात की असेच कपडे तेच कपडे घालपाक जाय हे इश्यूज खरी सतत चललेले असतात हजेर आम्ही जाणून घ्या की आमची जी हंगाली चलयो असतात तांचे विचार किती असा ते सो तुम्हाला दिसतं की अजूनही खरी कपड्यांच्या बद्दल अजून लोकांच्या मधी जागृत येऊ ना कशी दिसता अजूनही खरी बदल जावपाक जाय ह्या दिसता कशी कपडे चलयांनी हेच कपडे घालप असेच कपडे घालत ही दिसता की अजून हे चल असे अनुभव आयला कोणाला मला स्वतः हो अनुभव आयल्ला हा स्वतः मॉडलिंग करता आणि हा समके सिटी एरियान रावना नॉर्मली डेव्हलप प्लेस असा एडुकेटेड लोक रावता तरी पण हा जेव्हा भारत सरता तेव्हा पहिली आवई लेगीत हे घालनाका कोणी किती म्हणतो कसले दिसता पण जेव्हा तिका हा ह्या गजाली समजयलो की पळ तसे नसता माझं चरित्र हे माझ्या कपड्यांचे ना ते माझ्या वागणुकीन माझ्या स्वभावान असं म्हणजे जे जा संस्कार जातात ताजेर असा आणि ही गजाल जर तूच मानना जर लोक मानतले माझी आवय आता मला काय म्हणना तरी पण जेव्हा हा भारत सरता तेव्हा माझ्या शेजारचे लोक असतात शि शि शिशी किंवा घालता ते सोपता ते आईच्या भुरग्यांक हे सोपना चलयांक असले कपडे घालता म्हणून चलयांबरोबर एक एक गजाली जाता तूं आयकपाक आयला खबरी हे अशा गजाली लोकांचो म्हाका भिवोपचं हो यत्न असता की पळय कितें घडटा सारके कपडे घालपा म्हणटकी हा स्वता ही गजाल एक्सपिरियन्स करता की अशें घालनाका हें घालनाका तें ते घाल बारीक असा तूं पळय आंग दाखव तुझे हे ते गजाली हांव सदांच ऐकता म्हणजे एकदा दोन फावट न्ही पूण सदांच इतकें इतके नटपा जाय लोक किंवा म्हणतले म्हटक दर पावलार जिणेच्या प्रत्येक पावलार ही म्हाका सतत ऐकपूक शेजाऱ्यां कडल्यान सगळ्यां कडल्यान आणि म्हाकाच न्ही तर हेर चलयांकूय हे खूप आयकपाक पडटा हें हांवें स्वतः पळला म्हज्या फ्रेंड्सांक खूप पडटा म्हज्या रिलेटिव्सांक सुद्धा सोबना तें तुका असे घाल हे घाल हे सदांच जी स्टिरियोटायप मेंटलिटी असा ही सदांच लोकांनी फुडे व्हिल्ली असा आमचा समाज अजूनही शिक्षित सुशिक्षित झालो तरी पण हेच विचार फुढे व्हरता की चलयांक ही बंधनं तुका दिसता की अजूनही ही मानसिकता अजून लोकांची बदलू ना पण तुका दिसता की बदलता कशी बदलपाक सुरवात झाला कशी तुम्हाला दिसता खरी मानसिकता ही बदलपाक शकता पूण ती खातीर ज्या दिसता आमच्या युथानूच आपल्या खातीर स्वतः खाती स्टँड घेवपा जाय तुझे जर जा रिस्ट्रिक्शनां घाली स्वतः खाती जाय तोच शिक्षणाचो मेन मुद्दा असतं आनी शिक्षण त्याच खाती महत्वाचे की तू स्वतः सुशिक्षित जावन दुसऱ्यांक शिक्षित कर फक्त घेवप म्हत्वाच्यो आसना पूण आम्ही जो गजाली शिकता आम्ही जो गजाली समजता त्यो दुसऱ्यांक समजोवप कारण पहिलीचे जे लोक आयल्या ते ते त्यांच्या जाणट्यांनी जे विचार घालून दिले तेच फुडें व्हरता आणि हे विचार बदलपाची ताक आमच्या मदीं असा म्हणटकीर आम्ही हे विचार बदलपा जाय हांवें म्हज्या आवईचे बदलले असेच जर कित्येकांनी आपल्या आवयचे आपल्या घरच्यांचे विचार बदलले जाल्यार म्हाका दिसता हो जो विचार असा हो वर्सा बंद जातलो म्हणजे दिसता की हो बदल जो असा भीतल्यानं सुरवात ही हिपोक्रेसी कशी चालल्या सर बिकॉज बायल मनशा म्हणता की साडीच्या भीत त्यांच्या ब्लाऊजा भीत जो गॅप असता दहा इंचं उपकारता पण आमचे जे आम्ही टॉप घालता तिथून दोन इंचं गॅप बरं न्हू हे समके हिपोक्रेसी चालू असा हा मला असे दिसतं की माझी मम्मी डॅडी खूप सपोर्ट करता द वे आय एम वेरींग वॉट एव्हर आय एम वेरींग दे आर सपोर्टिंग मी इच एंड एव्हरी डे आय थिंक एव्हरीबडी शूड बी सपोर्टेड लाईक सेम वे एंड आय थिंक सो की ज्या दिसा सगळी जाणां सपोर्ट करतली त्या दिसा चेडवां आणि प्रावडली फुडे सरतली इफ तर सारी ब्लावज बी मॉडस्टी तुम्ही म्हणू शकता डिसेंसी म्हणू शकता जाल्यार म्हाका दिसता की क्रॉप टॉपाक आणि शॉर्ट ड्रेसांक मॉडस्टी एंड डिसेंसी म्हणू शकता हे सारखे एक विचार करण्यासारखी सगळी गजल असा की ना साडी आम्ही म्हणतात साडीन आम्ही सारखी पारंपारीक वेशभूषा करतात किंवा बायलेचे एक खरे रूप आमकां साडयेंतल्यान दिसून येतं असं जे म्हणतात आम्ही खुपशा लोकांक साड्यांनी पळला त्यांचे नेक आसता असतात त्यांची पोटांची दिसतात आणि ते ते सारके की आमी क्रॉप टॉप घालतात तेन्ना त्याच चलयेक किंवा त्याच एक वेगळ्या तरेन पळतात जे आम्ही साडयेन नेशिलेल्या बलेले पळना सारखं बरं मुद्दा असा खूप खूपशा आनी खुबश्या खूपशा बनात सतत अशें म्हणजे ट्रेंडी कपडे घालपाक घालपले वेस्टर्न कपडे तुकडे अलाउड नाशिल्ले पण आता तरी फॅमिलीची आवयची बापायची मानसिकता बदलला आणि बदलत बदलत असा आणि पो शकता की तरी चलयांक फ्रीडम मेळटा जाय तसे कपडे घालपा खातीर ऑब्वियसली मात्र तरी निर्बंध असा की त्यांना दिसता लोकांक की तितले शॉर्ट्स घालपचे ने हे पण आता हांगासर कितल्योश्योच चलयो असतात ज्यो फुडें वचून हो आवय जातल्यो तुमका कितें दिसता की आता तुम्ही जे म्हणतात की आपली आ, आ, आई आ, हे घालू नका घरान आमकां इतके रिस्ट्रिकशन असा पण दिसता जेन्ना तुमी पुढे वचून तुमच्या चलयेक अशेच फ्रीडम देतली कशी सो so, मॅम मॅमान म्हटले की कपडे हांव असे म्हणटा की इवन इफ एक क्रॉप घातले चेडवान आणि एक सारी घातले मनशान सुद्धा तितकीच ती एक दोघां अनसेफ आहा जितकी एक क्रॉप टॉप घालून मनशा असता आणि जशी म्हटले की फ्युचरान, इफ एक फ्युचरांम जातलं आणि माझे जर चली असं आय वील गीव अ कंप्लीट फ्रीडम कंप्लीट फ्रीडम अनलेस एटील शी इज कम्फर्टेबल इन एट कोणूच कोणाक फोर्स करपाना की बाबा तू असे कपडे घालनाका इफ यू आर कम्फर्टेबल इन इट गो यू कॅन वेर इट तुका बरें दिसता तितून जाल्यार घाल लोक म्हणटा ते आमकां पडलेले ना अनलेस युअर बॉडी इज ओके विथ इट सो फर नाव आय थिंक आय एम रेडी टू वेअर वॉट एवर आय वॉन्ट अँड इव्हन मय पेरंट्स हॅव डव्हलप दे डू नॉट रिस्ट्रिक्ट मी मच बट समे आय एम स्कॅड सो यू नो इफ आय डिसईड टू वेर शॉर्ट्स आय थिंक लाईक टू वायस शुड आय वेर इट I look, uh, I look in the mirror and be like, okay, no, it's too short. I don't think I should go out with it. You know, how are man going to look at me? So I get very uncomfortable. So when I become a mom, you know, I will also have that fear. Yes, I won't restrict my child from wearing that. But I still do have that fear that, you know, if I go out with a crop top, who is going to stare at me? You know, anything can happen. Even when I'm wearing, you know, a kurta or a sari. Or anything where I'm fully packed, I still have the fear that you know someone will be staring at me, someone will be there who's you know watching me and you know having bad intentions about it. So if I'm fully covering my body and when I'm fully covered, if boys look at me, then what will happen when I'm wearing shorts or when I'm wearing crop tops? So I still have that fear in my mind but when it comes to my child i will def um, definitely support her but um, i pray that the future children and future girls do not have this fear and if anything ever happens to them or you know any man approaches them i hope our future girls are able to take stand and you know make sure that uh, they voice out and you know like uh, maybe stop a person or you know ask a boy like you know why are you staring at me यू नो लाईक बी ब्रेव नफ सो येस सो खरी एक भय ते फिअर भं असा मे बी तुमच्या तोच भय अस की जेव्हा आपली चली वतात वतना कसं तरी कपड्यान पोवून समोरचे चल्याचे रिएक्शन किती असले ते खरी प्रॉब्लमात पडू शकता हीच गजा हा खरं म्हणजे उलोवशि की माझे पेरंट्स मला जाय ते घालव जाय तसे तयार परमिशन दिता इवन दिवन घरात लेट येवपाक पर्मिशन असा पण जी मेन गजाल असा ती म्हणजे तांचं भंय कारण किती जालें तरी एट द एंड हा चली हा भायर होतो की भाव जितको सेफ आसतलो तितके आसतले असे ना ताका घडये अपघात जावपाक शकता पण म्हाज्या बरोबर अपघात सोडून आनीकूय खूब कितें जावपाक शकता हो भंय तांकां सतत असता आणि मेन सगळ्यांक अशें दिसता की हा एखादें चली जर बरें नटून थटून गेले ताय सगळ्यात पहिली टार्गेट जातले वा सगळ्यात पहिली नजर ताजेर वतली दिसता आनी आणि ह्याच विचारां खातीर म्हणजेच न्ही पण सगळ्यांचेच पेरंट्स जे ते चलयांक जाय तसले कपडे घालपाक वा बरे नटून थटून भायर वचपाक कदाचित एलाव करना कारण हांवें पळयलां म्हजे पेरंट्स म्हाका परत परत फोन करून बी बेजान हाडना जाल्यार पूण तांची एक गजाल आसता की सांग भंय दिसता तुजो खूप वेळ फोन आयलो ना म्हणतो ही गजाल सतत आयकपाक मेळटा म्हणत म्हाका दिसता जेन्ना हांव सुद्धा फुडें आवय जातले म्हाज्या मनात सुद्धा होच भंय उरतलो कारण आतां सुद्धा जेन्ना हांव कितेंय कपडे ना जेव्हा बसीन ट्रॅव्हल करता वा एकट्या रस्त्या वयल्यान सुद्धा वता लोकांची जी नजर आसता म्हजेर त्या नजरेचो म्हाकाय खूप फाट भंय दिसता मग तेन्ना कोणाक तरी फोन वा कोण तरी बरोबर असं अशें सतत दिसता दिसतो मला हो भंय सगळ्यात चलयांक तोच आमच्या आवय बापायकूय असा जशें कपड्यांचेर सध्या उलयता तशें चलयेक बॉडी शेमिंग सुद्धा खूप कडे असे पळोवचें पडटा की हां तू मोटें असा तू अशेंच घालनाका तू समके बारीक असा हे सूट जायना तू मोटे असा तू टी शर्ट्स घालणाका तुझी साज दिसता हे दिसता असे करून खूप जाग्यार असे टोकले वता की आम आमचो एक कॉन्फिडन्स असो देंवता की हे घालू काय नका आज कोणी म्हणीत जाल्यार कोणी असे वाईट नजरेन पळत जाल्यार सो ते एक कम तरी आसा दिसता म्हाका की ते एक चलये बरोबर हे आता सगळी म्हणता की तुम्ही मोटे असा माकात माझे स्वतचेच हा उलय खूप जणांनी असे म्हटलं की तू मोटे असा तू चब्बी असा चब्बी म्हटलं ती पण अशी म्हणता की ना ना तू मोटे ना तू चब्बी असा काय प्रॉब्लेम म्हणता बट एक वाटेन वायट दिसतात ना न्ही वायट दिसतात बट म्हाका दिसता आमी स्ट्रोंग रावपाक जाय तांकां तोंडार अशें म्हणलें म्हणूंक जायना कित्याक जितलें तूं तोंडार म्हणटलें तितली ती तुका आनी परतून परतून चाळीत रावतली सो म्हाका अशें दिसता की आमी मनानसून अशें म्हणपाक जाय की शेफा म्हाजें नांव शेफाली सो आ, शेफाली तूं स्ट्रोंग आसा तूं मोठें आसूं बारीक आसूं तूं जशें आसा ते लोक पळयतलो एट दी एंड तुजें कॅरेक्टर जें तुजें मन आसा पळय भितरलें तें पळयतलें तुजें फेस तुजें लुक्स तुजें मोठेपण हें कोण पळोवचो ना आनी फाल्यां तुका सगळीं जाणां सपोर्ट करतलीं होच मोटिवेशन मोटिव्हेशन मला दिसता दिसत जितली हा फ्रेंड्स असा आणि जितली आखे इंडियके फ्रेंड्स आसा जितली माझ्या वल्डा बसून जी फ्रेंड्स असा नेंनी हेच ॲडॉप्ट करू की आम्ही सदांत आपल्या सेल्फात पहिली सपोर्ट करू जकाळी उठा पळयान आपले सेल्फ पळयान आणि अशे म्हणा की शेफाली यू रॉक अँड यू वील ऑलवेज रॉक दीस वर्ल्ड <laughs> डेफिनेटली शेफाली यू रॉक एंड यू वील रॉक द वर्ल्ड खरेंच सारके ते विचार असा की ते म्हणतात की कितले लोकांनी कितले म्हले की तू असं असं तसे दिसता पण स्वतःचे जो कास आणि स्वतःबद्दल तो एक आपलेपणाने मोग असा तो प्रत्येक चलियमधी असूक जो प्रत्येक मनशा भीत जाय कि जेव्हा आम्ही स्वतःचे मोग करतली स्वतःक जे एप्रिशिएट करतली तेनच आम्ही दुसऱ्यांना एप्रिशिएट करतली आणि आम्ही जो फुड असा फुडले पिळगी आम्ही तांनी फेस करपाक डेफिनेटली काफिडेंसांडे वतली माका दिसता की बॉडी शेमिंग हे फक्त मोटे जाल्यारूच जाता असे ना बारीक न्ही सगळ्याच शेपीच्या बरोबर जाता म्हणल्यार पळोवपाक पळव कारण जर कोण बारीक असल्या कितके बारीक ना किं कुपोषणचे इफेक्ट काय किंवा असे प्रश्न असतात जाल्यार अरे कितके खाता तू मातशें बारीक जा अशें प्रत्येक पण फक्त किंवां बारीक न्ही हवे पळला सगळ्याच सायजीच्या सगळ्याच शेपीच्या चलयांक हे प्रश्न असता म्हणजे हा जो अर्थ किती की तू कसे असू तुझे क्वेशन हे जातलेच सो so, लोकांचे आयकप ना कारण तू तू बारीक असू तुझ्या बद्दल लोक उलयतले तू मोठे असू उलयतले प्रत्येक पावलार तुझे लोक उलयतले तू कसे असू सो so, लोकांचे आयकप किया तुका खबर तू कसे आसा लव युअर सेल्फ आम्ही जगात एकटी येतात एकटी वतली लोक फक्त आमच्या प्रवासात तांची असं आगात थोडं तेप घेवपाची तांचं किती आयकपा ना हें आमचे आसता स्वतःचे मोग करप सगळ्यात तूं खंयच्याय तू आसूं असू बद्दल लोक उलयतलेच पण तुका दिसता की आ, हे तू कमेंट्स म्हणतात ताज्या तुम्ही म्हणलें की खंच्या शेपीचे आसूं कशें आसूं चल्यां, चल्यांचे हे कमेंट्स जातात हय चल्यांकूय चल्यां, 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 फेस करचे पडटा पण चलया चलया मी एट्रेक्टीव अशी सम पार्ट्स म्हणूंक शकता आम्ही असे सो ते समज खंय तरी दिसले हां हे चलयेचे हे दिसता दिसतं दिसता आम्ही पॉझिटिव्ह वेन आम्ही ते ऐकून घेयनात बट फुडलो मनीस उलय ते लागता एकदा लागतं सो तशें एक हे युवा स्पंदनच्या आयच्या वुमन्स डे स्पेशलान आम्ही आमच्या बरोबर आशिया वेगवेगळ्या वेग चले भुरग्यांचे आम्ही मत आयकले जाणून घेतले की तांच्या मनान सध्या कितें खतखत्ता ते आणि वेगवेगळे इशूज येयले जेंडर डिस्क्रिमिनेशन मागीर कपड्यांच्या बाबतीत किंवा बॉडी शेमिंगेचे वुमन्स डे कित्याक सेलिब्रेट करपाक जाय वेगवेगळे इश्यूज आणि असे भरपूर इशूज जे आसा हे आसत आसता चालूच आसता आणि हे जाय तरी कमी जावपाक जाय हे पण जावपाक कठीण असे दिसता पण घडये जसो काळ बदलतलो वेळ बदलतलो दीस वतले त्यांना खैतरी आमचो समाजूय बदलतलो समाजाची जी नदर असा आमच्या बैलांकडे पळोवपाची चले कडेन पळोवपाची ती बदलतली हीच आशा धरून आम्ही कार्यक्रमाची सांगता करता पण ताच्या पहिली हांगासर जी सगळ्यो चलयो हो बसलात तांकां हा हो एकूच सांगतले की एका करपाक स्वतः कर एका एका सगळ्यात या फियरलेस स्ट्रोंग बोल्ड ब्युटिफुल इंटेलिजंट कॉन्फिडंट पॅशनेट पॉरफुल क्रिएटिव्ह आजच्या कार्यावळीत आम्ही भासाभास करतली आमच्या बरोबर आशिल्ल्या सगळ्या तर बरोबर जाणून घेतले की तांच्या मदी किरे विचार चालल्यात तांचे वेगवेगळे वेग 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 सोशल प्रॉब्लम्स किरे असतात युवा स्पंदन आयचो वुमन्स डे स्पेशल होपैतात सोपेतात। रात गोमंतक टी